मंडळी ह्याच्या खाली पायाला बांधून ठेवली. आपला आधीच भाऊ इथे झोपलाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराजशिंदे ब्लॉग मध्ये. मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच असेल की अकलूज मध्ये घोडे बाजार भरलाय आणि आपले 5 ते 6 व्हिडिओ झालेले आहेत ऑलरेडी. परंतु मी ह्याच्या अगोदरच शूट करून ठेवलेलं की तुमचे सतत मला कमेंट्स येत राहतात की लहान घोडे दाखवा, घोड्यांचे पिल्ले दाखवा. तर त्यासाठी आज मी एक नियोजन केलं होतं, म्हणजे त्या दिवशीच नियोजन केलं होतं ज्या दिवशी मी शूट केला हे सगळं काय, की 1 वर्षाच्या आतील जेवढे पण घोडे असतील ते तुम्हाला दाखवायचं. त्यामुळे मी 2-3 दिवसा अगोदरच ते सगळं काही शूट करून ठेवलेलं आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बाकी आजच्या व्हिडिओला सुरुवात करून देऊया आणि एन्जॉय करा तुम्ही पण. मंडळी, तुमच्यासमोर दिसत असलेल्या घोड्यांमधील जवळपास 70 ते 80% घोडे हे 1 वर्षाच्या आतील आहेत, त्यामुळे आपण ह्यांना घोड्याचे पिल्ल म्हणू शकतो. तर बघा आपला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सगळीकडलं फुटेज घेऊन सुंदर असतं मार्गदर्शन या ठिकाणी स्टेशन का भी जो 3 का 7 का जो डेटा उठाया है उसको भी हम आगे बढ़ा रहे हैं. हमारे साथ में यहाँ पे डॉक्टर घनश्याम चालतील का नाही, मागच्या वर्षी चाललं का नाही? Thank you.
आणि अकलूजचा घोडे बाजार बघायचा असेल तर मंडळी लवकरात लवकर तुम्ही येऊन अकलूजमध्ये बघू शकता अकलूजचा घोडे बाजार, कारण की 4 ते 5 दिवसानंतर हा अकलूजचा घोडे बाजार बंद होणार आहे आणि तिथून जाईल दुसऱ्या ठिकाणी. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून इतर लोकांनाही माहिती पडेल की अकलूजचा घोडे बाजार कसा असतो. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच, तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तुम्ही करत नाही राहा, सबस्क्राईब करा. बाकी जे लोक एवढे इवळत येते त्यांना तुम्ही लगेच सबस्क्राईब करता आणि एवढं आम्ही मेहनत करून तुमच्यापर्यंत चांगलं चांगलं कॉन्टेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, एवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, तरी देखील आम्हाला तुम्ही काही सपोर्ट करणार. त्यामुळे एक सबस्क्राईब तर करा मंडळी, ह्याच्यासाठी काही पैसे वगैरे काही लागत नाही ती. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया लवकरच आणखीन एका नवीन व्हिडिओ बरोबर.